दादी जी, आपकी उंगली की छाप मशीन नहीं पढ़ पा रही, माफ करना, आपको अब राशन नहीं मिल पाएगा। मैं बहुत दूर से आई हूँ, कुछ तो तरीका होगा। तरीका है आंटी, अगर कभी उंगलियों की छाप या फिर आंखों का स्कैन ना हो या कोई और वजह से वेरीफाई ना हो पाए तो कानून है कि कोई भी दुकानदार राशन देने से मना नहीं कर सकता। आधार लेटर या फिर ई आधार की कॉपी लेकर या उस पे छपे QR कोड को स्कैन करके दुकानदार को राशन देना ही पड़ेगा। और इतना ही नहीं, परिवार का कोई और भी सदस्य जिसका नाम राशन कार्ड पर लिखा हो वो भी अपनी उंगलियों की छाप देकर राशन ले सकता है। क्या सच? हाँ बिल्कुल। चलिए आपका आधार डाउनलोड करके प्रिंट लेते हैं। इसीलिए मैं हूँ आधार के साथ। मेरा आधार, मेरी पहचान। नमस्कार, मी अमोल देशमुख। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बावली फाटा येथे 2 तास चक्का जाम, रस्ता दुरुस्तीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचा रस्ता रोको, वाहतूक खोळंबली। बाबळी फाटा ते कारेगाव फाटा या रस्त्यावरची चालणी झाल्यामुळे रस्त्याच्या गेल्या 6 महिन्यापासून तब्बल 25 छोटे मोठे अपघात होऊन त्यात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला। रस्त्याच्या तत्कालीन रुंदी करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी 10:30 बाबळी फाटा येथे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी धर्माबाद ते कारेगाव, बिलोली ते धर्माबाद या मुख्य रस्त्यावर बाबळी फाटा येथे 2 तास वाहतूक खोळंबल्या झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली। बाबळी फाटा ते मंगनाळा, पाटोदा ते रोशनगाव, सायखेड ते कोरेगाव या अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली। या दरम्यान वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। या संदर्भात लोकस्वराज्य आंदोलनाने अनेक वेळा रस्ता रोक दुरुस्तीसाठी निवेदन दिले, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले। या दरम्यान जारीकोटचा रहिवासी असलेला शेख कलाम पीरसाब या तरुणाचा ट्रक अपघातात जागीच मृत्यू झाला। त्या घटनेमुळे जारीकोट परिसरात व तालुक्यात शासनाच्या विरोधात संतापाची लाट आजही कायम असल्यामुळे सदरील रस्त्याचे तात्काळीकरण रुंदीकरण करावे, रस्त्याचे दुरुस्तीचे कामाचे क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडून चौकशी व्हावी व अपघातास जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारास कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी बाबळी फाटा रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम आंदोलन करण्यात आले। धर्माबाद शाखेच्या वतीने या ठिकाणी आज 30 जानेवारी रोजी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। या रस्ता रोकोचा हेतू की गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये इथं छोटे मोठे 25 अपघात झालेले आहेत आणि बऱ्याच अपघातामध्ये कुणाचा हात पाय फ्रॅक्चर, कुणाचं डोकं, अशा प्रकारचे मोठे गंभीर अपघात झालेले आहेत। 5-7 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यापैकी काल 7 जानेवारीला या मुंड्यामध्ये काम करणारा हमाल जारेकोटचा रहिवासी असलेला कलीम पीरसाब शेख हा मृत्यू पावलेला आहे, 30 वर्षाचा तरुण। अशा प्रकारचे गंभीर या ठिकाणी पूर्ण रोड उखडून गेल्यामुळं खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती झालेली आहे आणि हे खड्डे बुजवण्यासाठी जेवढं नवीन एस्टिमेट तयार करणारा लागणारा जो बजेट आहे तेवढंच बजेट या खड्डे बुजवायला लागत आहे, परंतु अद्यापही खड्डे बुजवल्या जात नाहीत। बुजवल्या 2 दिवसाला खड्डे उखडून जातात आणि म्हणून 19 सप्टेंबरला या ठिकाणी इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं। त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही निवेदन मागे घेतलो, परंतु त्यांनी काय पूर्ण खड्डे बुडवले नाही, बुजवलं नाही आणि म्हणून या ठिकाणी गलीमचा मृत्यू झालेला आहे 6 जानेवारीला। आणि पुन्हा आम्ही इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही अल्टिमेट दिलो की आज 3 जानेवारीला रस्ता रोको आंदोलन करून या सरकारचं, हे राज्यकर्त्यांचं, आमदारांचं, खासदारांचं लक्ष वेधित केलं की बाबा त्यांना इशारा दिलेला आहे की या महिन्यामध्ये तात्काळ कारेगाव पासून ते बाबळी फाट्यापर्यंत आणि धर्माबादच्या महाराष्ट्र बस स्टँड पासून ते चिंचोली पायनर फॅक्टरी नायगावपर्यंतचा रस्ता, बेलूरपर्यंतचा रस्ता पूर्ण खड्डेमय बुजून या ठिकाणी व्यवस्थित करावा, अन्यथा नाही केल्यास येणाऱ्या 1 महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही, अशा प्रकारचा गंभीर इशारा दिलेला आहे।